मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत सिंह अंबोरे यांचं कार्यालय फोडण्यात आलेलं आपण पाहू शकतो। हेच ते कार्यालय आहे ज्या ठिकाणी ज्यांचं जनसंपर्क कार्यालय होतं आणि आज त्या ठिकाणी संध्याकाळी 7:30 ते 8:30 सुमारास फोडण्यात आलेलं आहे। ते काचा फोडण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जो आहे मनसेचा शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर यांनी कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। कारण काय तर अकोला पश्चिममधून ज्या प्रशांत सिंह अंबोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण त्यांना कसं झालं की त्यामध्ये त्यांना 24 दिवस कमी पडल्यामुळे त्यांचा अर्ज जो बाद करण्यात आलेला आहे। याचा कुठेतरी राग मनात ठेवून जो मनोज यांनी जे आहे आपला अविनाश मुरेकर यांनी या ठिकाणी कार्यालय येऊन फोडलेला आहे आणि आपण पाहू शकता की हेच ते कार्यालय आणि याचे काचा जे आहे तिथे कॅबिनचा काचा फोडलेले आहेत। आणि या ठिकाणी त्यांनी या संदर्भात त्यांनी आता पोलीस यांना तक्रार दिलेली आहे आणि त्यांची मागणी आहे की बा आमचा जो अन्याय झालेला आहे आणि आमच्यावरती त्यांनी तोडफोड केलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही त्या याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही सर या ठिकाणी देण्यात आले। पण जे आहे नेमकं कार्यालय कशामुळे फोडलं आहे अजून त्याला लागलेलं की नेमकं काय कारण आहे आणि अविनाशने का फोडलं याचा सध्या पोलीस तपास करत आहे। गणेश टीव्ही मराठी अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।